मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा मानस स्वीकारला असून ग्रामस्थ साखळी उपोषणास बसले आहेत. सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आंतरवली सराटी येथे जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात आहेरवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा मानस स्वीकारला आहे. तसेच आहेरवाडी येथील सकल मराठा समाज बांधव येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार असून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. शोधा घाटोळ आहे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या गावाचं नाव आहेरवाडी आहे. आमच्या गावातल्या नागरिकांनी असा विचार केला आहे की मुलांनी शाळेत जायचं नाही, कारण आमचा शिकून काय फायदा, तर आम्हाला आरक्षणच मिळालं नाही. आमच्या मोठ्या ताई दिदी यांना शिकून पदवीच मिळाली नाही. आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही. माझं नाव ऋषभाऊ मुंगाजी मोरे. आज सकल मराठा समाजाने आहेरवाडी गावच्या असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मनोज जरांगे पाटलाच्या मागणीवर सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही सकल मराठा समाजाचे विद्यार्थी शाळेत न जाण्याचा पवित्रा घेतलेला आहे. जोपर्यंत जर समजा सरकारनं आरक्षण नाही दिलं तर सुरुवातीला आम्ही आमरण उपोषण सुरुवात केलं होतं. तेच आमरण उपोषण आमचे 40 दिवस संपल्याच्या नंतर आम्ही परत आमरण उपोषणाचा इशारा सरकारला देऊ इच्छितो. मराठा आरक्षणाचा 5वा दिवस आहे. आम्ही आमरण उपोषणातून जरांगे पाटलाला समर्थन देण्यासाठी आमरण उपोषणाचा पैसा घेतला होता, पण त्यांनी उपोषण काही दिवसाकरता स्थगित दिल्यामुळे आम्ही आमरण उपोषणाचं साखळी उपोषण आम्ही सर केलं. आणि दररोज आमचे 20 ते 25 लोक रेग्युलर बसलेले असतात. या उपोषणासाठी आम्ही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि असाच बहिष्कार कायम ठेवतो.